नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपलं एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण टॉपिक बघणार आहोत टू पॉईंट सेवन पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नक्की पायाभूत सुविधांचा विकास भारतामध्ये कशाप्रकारे झालेला आहे आणि त्यामधल्या नक्की पायाभूत सुविधा कोणत्या आहेत हे बघायचे नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा सिलेबसला बघणार आहोत की सिलेबसमध्ये नक्की काय मेन्शन केलेलं आहे तर बघूया आता सिलेबसमध्ये आपला टू पॉईंट सेवन हा पॉईंट आहे बघा पायाभूत सुविधा विकास तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे प्रमुख तर पायाभूत सुविधांचे प्रकार नक्की काय आहेत तर पायाभूत सुविधांच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रमुख बघायचे की सामाजिक पायाभूत सुविधा काय आहेत आर्थिक पायाभूत सुविधा काय आहेत हे प्रमुख गोष्टी आणि त्यामध्येच आपल्याला मग पायाभूत सुविधांचे जे प्रकार दिलेत किंवा वर्गी ते वर्गीकरण आहे तर त्या वर्गीकरणामध्ये मग आपल्याला आता आयोगाने सिलेबस देताना थोडासा विस्कळीत टाईप असा दिलेला आहे म्हणजे इथं वरती गृहनिर्माण म्हटले आणि परत खाली झोपडपट्टी पुनर्वसन पण म्हटले परवडणारे घरे पण म्हटले त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना रिलेटेड असतील किंवा तो एकामधलाच पॉईंट आहे परंतु आयोगाने ते तिथं आपल्याला सरकारी धोरणे वगैरे या पॉईंटमध्ये दिलेलं आहे असं काही हरकत नाही आपल्याला ते एकत्रितच बघायचं आहे अल्टिमेट आपल्याला काय ते कंटेंट कवर होणं महत्त्वाचं आहे तर बघा आता पायाभूत सुविधांच्या प्रकारामध्ये मग ऊर्जा असेल पाणी पुरवठा असेल सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृद्धीत किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ काय आहे अल्टिमेट इथं आपल्याला प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं तर सगळ्या योजना आहेत ना किंवा सगळे जे इनिशिएटिव आहेत तर त्यावर आपल्याला प्रश्न येतात तसेच मग त्यानंतर पुढे काय बघा तर गृहनिर्माण असेल वाहतूक असेल आणि वाहतुकीमध्ये बघा रस्ते दिले बंदरे दिले आणि तिसरा पॉईंट कोणता मिसिंग आहे इथं रेल्वे हा कम्प्लिटली मिसिंग आहे यावर आयोग प्रश्न पण विचारत असते हो परंतु इथं दिलेला नाही आहे आणि हा जो इत्यादी असतो इत्यादीमध्ये खूप काय सामावलेलं असतं त्यानंतर पुढे मग काय म्हटलं आहे सिलेबसमध्ये दळणवळण दळणवळणला आपण काय म्हणतो कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये मग पोस्टाने क केलं जाणार कम्युनिकेशन टेलिग्राफ आहे दूरसंचार त्यामध्ये मग टेलिकम्युनिकेशन मोबाईल वगैरे जे आहे आणि नंतर कोणता आहे रेडिओ दूरचित्रवाणी टी व्ही इंटरनेटचं जाळं तर हे सुद्धा काय झाले पायाभूत सुविधांचे प्रमुख प्रकार झाले तर तेसुद्धा आपल्याला बघायचे आहे आणि प्रमुख मग पुढचा पॉईंट काय आहे भारतातील पायाभूत सुविधांसंदर्भातल्या समस्या आता समस्या, समस्या काही असतात जनरलिस्ट हा पॉईंट आहे खूप जनरल पॉईंट आहे ह्याला काही वेगळं प्रिपरेशनची तशी गरज नसते म्हणजे काय पैसा नाही आहे किंवा आपण म्हणू की प्रादेशिक असमतोल आहे रुरल अर्बन असमतोल आहे किंवा योजनांचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे धोरणात्मक अडचणी ह्या सगळ्या समस्या असतात पायाभूत सुविधांच्या त्या पण आपण बघू त्यानंतर बघा पुढं काय आता ह्या समस्या आहेत जसं की समस्याला धरूनच मग पुढचा जर पॉईंट म्हणलं तर पायाभूत सुविधांसाठीचा वित्त पुरवठा मग त्याच्यामधले आव्हानं धोरण पर्यायनं की काय तसेच मग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर आजकाल अनेक प्रकल्प राबवले जातात किंवा ते डेव्हलप केले जातात तर तो सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये येतो त्यानंतर थेट परकीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास म्हणजे पूर्णपूर्ण काय आहे तर तेच तेच टॉपिक रिपीट आहेत जसं आपण उद्योगामध्ये बघितलं होतं किंवा याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये पण बघितलं जसं की विदेशी भांडवल प्रवाह आणि त्यातली परकीय गुंतवणूक वगैरे वगैरे तर तेच आहे जसं की समजा आता उद्योगमध्ये पण आपण काय बघितलं होतं की याच्यामध्ये उद्योगांमध्ये जे काय महत्त्व भूमिका आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की परकी गुंतवणुकीला चालना देतो वगैरे तर ते सगळं अल्टिमेट तिथंच येते की आपल्याकडे पैसा पाहिजे आणि पैसा असेल तर काय होणार आहे की गुंतवणूक होणार आहे विकास होणार आहे तर मग पायाभूत सुविधा विकासाचे खाजगीकरण खाजगीकरण मग एल पी जी नंतर आपण खाजगीकरणाला प्राधान्य दिलं होतं पायाभूत सुविधेतील केंद्र राज्य यांचं एस पी व्ही आता एस पी व्ही आपण कुठे बघितलं होतं एस पी व्ही प्रामुख्याने काय तर स्पेशल पर्पज व्हेकल तर एस पी व्ही नक्की काय ते आपण एकदा समजूनच घेऊ त्यानंतर काय आहे सरकारची धोरणं विशेष उद्देश साधणं काय विशेष उद्देश साधणंच इथं एस पी व्ही म्हटलेलं आहे ॲक्च्युली इंग्लिशमध्ये जर आपण सिलेबस बघितला तर इंग्लिशमध्ये एकदा बघा इथं म्हटलेलं आहे म्हणजे सुद्धा सिलेबस असा काही वेगळा मॉडिफाय केला आहे ते समजत नाही तर इथं बघा एस पी व्हीज दिलेलं आहे आणि मराठीमध्ये काय म्हटलं त्याला विशेष उद्देश साधनं म्हटलेलं आहे त्यानंतर परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन तर या सगळ्यांमधल्या पायाभूत सुविधा आपल्याला बघायच्या आता तुम्हाला जी नोट्स दिलेली आहे ना तर त्या नोट्समध्ये प्रामुख्याने आपण इकॉनॉमिक सर्वे आणि त्या त्या टॉपिकचं बेसिक म्हणजे समजा पाणीपुरवठा असेल त्याचं मेन बेसिक इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे तसेच बरेचसे पॉईंटचे आपण ना तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेचे पूर्ण हे पेजेस दिलेले नाहीत कारण का तुमचं प्रिंट काढायला तुम्हाला पेजेस जास्त गेले असते वगैरे त्यामुळे मी काय करेल की स्क्रीनसमोर तुम्हाला सर्वे आणेल आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगेल कारण एका पेजवर हार्डली दोन तीन पॉईंट महत्त्वाचे असतील तर मग त्यासाठी पूर्ण पेज प्रिंट करण्याची गरज नाही तुम्ही वाटलं एखादं कोर नंतर जोडू शकता तर ते ते सांगेल आणि काही जे इम्पॉर्टंट आहे तर मग त्याचं पूर्ण पेजेस तुम्हाला सर्वेचं मी दिलेलं आहे नोट्समध्ये तुमच्या दिसेल बघा तिथे तर ते असेल त्यामुळे जेवढं मर्यादित आपल्याला करतील तेवढं करणार आणि अल्टिमेट आपण इंडियाचा जो सर्वे आहे तर इंडियाचा इकॉनॉमिक सर्वे हा पूर्णच त्याच्यावर एक आपण कंप्लीट कौ, कौ, लेक्चर घेणार आहोत जेणेकरून मग त्याच्यात कसं की सगळ्या टॉपिकचे कंटेंट कवर होतील मग त्यामध्ये इंडस्ट्री पण कवर होईल सर्व्हिस पण कवर होईल इन्फ्रा पण कवर होईल किंवा कृषीचं असेल तर हे सगळे टॉपिक एकत्रितच कवर होईल मग ते एकदा लेक्चर बघितलं की तुम्हाला त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी बघता येतील कारण त्याच्या मधलं जर कंटेंट बघितलं तर सगळंच तेवढं इम्पॉर्टंट आहेत म्हणून मग तुम्हाला सगळं उगीच प्रिंट काढायला देण्यात काही पॉईंट नाही आहे सो आपण ते नंतर बघूया तर पायाभूत सुविधांचा हा झाला सिलेबसचा भाग आता आपण आपल्या टॉपिककडे वन बाय वन जाऊया बघा आता पायाभूत सुविधांची प्रामुख्याने मग गरज काय किंवा पायाभूत सुविधा कशाला म्हणतात तर ज्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक गोष्टी असतात त्या घटकांना पायाभूत सुविधा म्हटलं जातं समजा आपला विकास करायचा किंवा आता समजा मला लेक्चर घ्यायचं मी लेक्चर घेतो आहे आणि लेक्चर घेताना मला काय कशाची आवश्यकता आहे की समजा आता मोबाईल किंवा टॅब लागेल किंवा कॉम्प्युटर यापैकी काहीतरी लागेल म्हणजे ही सुविधा गरजेची आहे मला अजून काय लागेल इंटरनेट लागेल अजून काय लागेल मटेरियल लागेल मटेरियल म्हणजे आपण सोर्सेस म्हणूया आपली तर ती एक सुविधाच आहे ना तर ते बेसिकच नसेल तर कसं तर ह्या बेसिक गोष्टी तरी पाहिजेत कनेक्टिव्हिटी पाहिजे अजून काय पाहिजे एनर्जी पाहिजे का एनर्जी म्हणजेच काय झालं ऊर्जा झाली लाईट नसेल तर किंवा मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल तर किंवा टॅबमध्ये चार्जिंग नसेल तर मी करू शकणार आहे लेक्चर नाही होणार तर या बेसिक गोष्टी तरी गरजेच्या आहेत तर ह्या झाल्या पायाभूत सुविधा आणि याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला विकास साधता येणार आहे म्हणजे आपण शिक्षण घेतलं सो so, शिक्षणामधून आपल्याला डेव्हलपमेंट करता येणार आहे तर ह्या गोष्टी पायाभूत सुविधेमध्ये येतात तर मग पायाभूत सुविधेची गरज काय प्रामुख्याने मग ग्रामीण शहरी जोडणी वगैरे हो आता महतो है, है। गरज आणि महत्त्व हे इंटर रिलेटेडच गोष्टी आहेत त्यामुळे काही गोष्टी गरज पण वाटतील आणि काही गोष्टी महत्त्व पण वाटतील तर ते इंटर रिलेटेड गोष्ट जसं आपण उद्योगांमध्ये बघितलं होतं की भूमिका आणि त्यांची महत्त्व काय आहे तर ते एकच आहे तर बाजारपेठांची जोडणं करणं असेल किंवा ऊर्जा साधनांचा वापर करणं असेल वेळेत आरोग्यसेवा पो पोचवणं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या हो ठरतात तसेच मग म महत्त्वाच्या हो बाबतीत जर बघितलं तर कृषी विकासाचं महत्त्व आहे उद्योग विकास महत्त्व आहे मानव विकास आहे आर्थिक विकास एकात्मता करणं सृजनशीलता सामाजिक जीवन थोडक्यात काय आपलं किवड परत रिपीट काय सब अच्छेअची अच्छे बाते सब अच्छा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ठीक आहे तर आता पायाभूत सुविधेची डेफिनेशन बघितलं दोन व्यक्तींनी डेफिनेशन दिली रॅगनर नर्से नावाची व्यक्ती आणि किंडल बर्जर तर ही नावंसुद्धा रिपीट झालेली बऱ्याच वेळा आपण बघितली तर नर्से यांनी काय म्हटलं होतं पावरटीबद्दल आठवते का दारिद्र्याचं दुष्टचक्र कोणी म्हटलं होतं रॅग्नर नसेच होते का गोष्टी वेळोवेळी रिकॉल झाल्या पाहिजेत तर पायाभूत सुविधेची त्यांनी डिफेन्शन केलं तर काय म्हटलं की सार्वजनिक सोयीसुविधा दळणवळण शिक्षण आरोग्य यांसारख्या सेवा पाया सु पायाभूत सुविधांमध्ये येतात तर किंडल वर्जन यांनी काय म्हटलं की आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये फरक आहे तर फरक काय तर तो मायनोट लेवलला फरक असतो कारण आर्थिक सुविधा असल्या तर सामाजिक सुविधा आपल्याला करता देता येतात त्यामुळे तो फरक एक आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे तर आता पायाभूत सुविधांचे प्रकार बघायचे तर आपला पहिलाच पॉईंट हे सिलेबस आहे की पायाभूत सुविधांचे प्रकार प्रामुख्याने तर मग ते प्रकार आपण जर बघायला गेलं तर दोन प्रकार पाडले जातात आता काही ठिकाणी ते वर्गीकरण आहे अगेन म्हणजे आर्थिक सुविधामधल्या काही गोष्टींना सामाजिक पण त्याचा अँगल आहे आणि सामाजिक सामाजिकला काही आर्थिक पण अँगल आहे त्यामुळे ते एकमेकांच्या संबंधित आहेत तसे बघितले तर पण आपण एक जस्ट थोडंसं बायफरकेशनसाठी म्हणून सामाजिक आणि आर्थिक असं त्यांचं वर्गीकरण करत आहोत तर पायाभूत सुविधांच्या प्रकारामध्ये बघितलं तर अमरते सेन यांनी सामाजिक याला महत्त्व दिलेलं आहे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने मग आपण आर्थिक सुविधा बघूया काय तर आर्थिक सुविधा ह्या अर्थव्यवस्थे संबंधित आहेत अर्थव्यवस्थेला थेटपणे गती देणार की अर्थव्यवस्थेला बूस्टर देणार आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन असेल आणि वितरण व्यवस्था यांचा समावेश होतो म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे आणि त्याच्यापासून डिस्ट्रीब्युशन होणार आहे वितरण होणार आहे त्याचा प्रामुख्याने समावेश होतो आणि त्यामुळे आर्थिक स्रोतांचा यामध्ये विकास होत असतो तर आता मग असे कोणते घटक आहेत की जे अर्थव्यवस्था थेटपणे गती देणार आहे मग त्यामध्ये जर बघितलं तर ऊर्जा साधने आता ऊर्जा साधने म्हणजे काय जर समजा आपण वीज निर्मिती केली आणि वीज निर्मिती केल्यामुळे काय झालं उद्योग निर्माण झाले म्हणजे उद्योग चालतील ना उद्योगाला लाईट लागणार आहे प्रोडक्शन करण्यासाठी मशिनरी चालणार आहेत मोठ्या आणि त्याच्यामधून काय होईल उत्पादन होईल आणि उत्पादन झाल्यामुळे काय होईल उत्पादन आणि वितरण व्यवस्था याचा विकास होईल तसं दळणवळण आहे दळणवळाच्या दल्यनुला बाबतीत कसं आता ही उदाहरणं आपण किंवा त्याचे टाईप हे नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत पण प्रामुख्याने हे जे मेन पॉईंट आहेत तर ते मेन पॉईंट आपण बघूया तर बघा दळणवळणाने काय होईल तर टी व्हीवर आपल्याला माहिती देता येईल किंवा इंटरच्या सहाय्याने आपल्याला जगाशी जोडलं जातं तर इंटरनेटच्या साहाय्याने आपल्याला देशामधली सेवा आपल्याला परदेशात देता येईल त्यापासून आप थेट आपल्याला काय मिळेल रेव्हेन्यू मिळेल आपल्याला डायरेक्टली जॉब क्रिएट करता येतील जॉब घेता येतील आणि आपल्याला सेवा देता त्याच्या बदल्यात आपल्याला आर्थिक एक्सचेंज करता येईल पैशाचा पुरवठा होईल का आर्थिक स्रोतांचा विकास होईल का होईल वाहतुकीच्या बाबतीतून बघा रस्ते रेल्वे थेट अर्थव्यवस्थेला आहे मग आपण म्हणतो ना रस्त्याच्या माध्यमातून किती वाहतूक होते किती किमतीचा माल वाहतूक होतो किती व्हॅल्यू आहे किती आकारमान रेल्वे असेल पोर्ट असेल मार्ग वित्तीय सेवा बँकिंग सेवा तर सगळ्यात महत्त्वाच्या हो व्यापाराच्या सेवा असतील व्यापारी सेवासुद्धा त्यामध्ये पायाभूत सुविधामध्ये येत असतं तर हे झाले आर्थिक घटक त्यांचे आपण वन बाय वन पुढे डिटेल बघणार आहोत तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला महत्त्वाचं असणार ऊर्जा दळणवळण आणि वाहतुकीमधले हे घटक आपल्याला बघायचे आहेत बाकी वित्तीय वगैरे तेवढं काही महत्त्वाचं नाही किंवा आयोगाने त्यावर तसंही त्या त्या आपलं बँकिंग किंवा विमा हे आपला आधीच्या टॉपिकमध्ये झालेलं आहे आता सामाजिक सेवांमध्ये जर म्हटलं तर किंवा सामाजिक पायाभूत सुविधा जर म्हटलं तर त्यामध्ये व्यक्तीचा संबंध येतो कारण का समाजाचा विकास होणे समाज म्हणजेच कोण असतं प्रत्येक व्यक्ती असते प्रत्येक पर्सनचा त्यामध्ये भाग असतो तर व्यक्तीचा संबंध असतो उत्पादनाला बाहेरून योगदान देतात आता उत्पादनाला म्हणजे समजा आता आपण म्हटलं की हे जी उत्पादन व्यवस्था आहे किंवा आपण ऊर्जा वगैरे यांचा जो वापर उत्पादन व्यवस्थेमध्ये करतो तर त्याला बाहेरून सपोर्ट करणारे हे घटक आहेत बाहेरून म्हणजेच कसं की त्यांचं पार्टिसिपेशन असल्याशिवाय पण पुढे काही होणार नाही ना त्यामुळे त्यांचं बाहेरून योगदान असतं अर्थव्यवस्थेला बाहेरून किंवा अप्रत्यक्षपणे गतिमान करण्याचं यामध्ये सामर्थ्य असतं सा। आता अप्रत्यक्षपणे किंवा बाहेरून कसं आता समजा एखाद्या व्यक्तीची हेल्थ आहे हेल्थ पण एक काय झाली सामाजिक पायाभूत सुविधा झाली किंवा शिक्षण आहे तर शिक्षण ही पायाभूत सुविधा झाली आता आपल्याला सिलेबसमध्ये अगेन हा पॉईंट जाणवतो की शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत तर त्या कुठेही मेन्शन केलेल्या नाही आहेत इथे बघा शिक्षण कुठे मेन्शन केलं पाणी पाणीपुरवठा असेल सफाई असेल तर हे मेन्शन केलेलं आहे या, या सुविधा कुठल्या झाल्या या सामाजिक सुविधा झाल्या परंतु त्या बाबतीत शिक्षण आरोग्य असं दिलं नाही परंतु सर्वेमध्ये जे काही शिक्षण आरोग्याच्या बाबतीत कंटेंट दिलं असणार आहे तर ते आपण घेणार आहोत तसे तुम्ही शिक्षण किंवा आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं तर एच आर डीमध्ये ते पॉईंट तुम्हाला डिरेक्टली आहेत एच आर डीच्या पेपरमध्ये जी एस थ्रीमध्ये त्यामुळे इथे आपण नोट्स त्यात त्याच्या काही वेगळ्या शेअर केल्यानंतर कारण का ते कॉमन आहेत आणि सर्वेमधले पॉईंट्स मग ते तुम्हाला सर्वेसमोर ठेवूनच घेईल मी ते ठीक आहे तर बघा आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की मानवी स्रोतांचा विकास होतो आता मानवी स्रोत कुठलेत आहेत ना की मग पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठा कोणाला होणार आहे मानवासाठी मलनिसरण असेल आपण त्याला सॅनिटेशन म्हणतो निवारा इंधन ह्या प्रमुख गोष्टीत आणि शिक्षण आरोग्य यासुद्धा प्रमुख गोष्टींचा सा समावेश सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये होत असतो तर या सुविधा आपल्याला प्रामुख्याने बघायच्या आहेत किंवा या सुविधांचा विकास करायचा आहे तर त्यातला आता प सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक आहे एनर्जी ऊर्जा सेक्टर तर ऊर्जाबाबत आपल्याला प्रश्न येतात खूप वेळा प्रश्न आलेले मग आता ऊर्जेचे नक्की प्रकार कोणते तर थे प्रकार ते प्रकार आपल्या प्रा प्रामुख्याने बघायचे परंपरागत त्याला आपण कन्व्हेन्शनल म्हणतो आणि अपरंपरागत नॉन कन्व्हेन्शनल तर परंपरागत म्हणजे काय परंपरेने चालत आलेले आपण पूर्वीपासून वापरत आलेलो पूर्वीपासून आपले पूर्वजीसुद्धा आधी वापरत होते तेव्हापासून आपण वापरत आलेलो असे ते ऊर्जेचे प्रकार आणि म्हणजे काय तर रिसेंटच्या काळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या बाबतीत आपल्याला काय झालेली की आपण त्याच्यामध्ये विकास केलेला के आहे आपण त्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ती साधनं आपण एक्सप्लोअर केलेली आहेत तर ती झाली अपरंपरागत तर आता परंपरागतमध्ये दोन प्रकार पडतात आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो की रिन्युएबल कोणते नॉन रिन्युएबल कोणते तर रिन्युअल म्हणजे काय पुनर्निर्मिती पुनर्निर्मिती तर त्याला आपण रिन्यू करू शकतो पुन्हा निर्माण करू शकतो त्याला म्हणतात रिन्यूएबल मग त्यामध्ये कोणतं आहे तर जलजन्य जलजन्य म्हणजेच जल काय हायड्रो इलेक्ट्रिसिटी पाण्यापासून ऊर्जा निर्मिती आता पाणी काय नष्ट होतं का भले ते एका ठिकाणाहून काय होईल एका ठिकाणाहून जाईल पण ते पुढे कुठे तरी दुसरीकडे जाईल तिथून पुढे कुठे तरी जाईल समजा आपण म्हटलं की नदीचा फ्लो आहे हा इथं एखादं धरण मानले त्या धरणावर वीज निर्मिती करतो आहे आपण तर त्या धरणावर वीज निर्मिती केल्यानंतर ते जे पाणी पुढे जाणार आहे तर ते पाणी परत पुढे वापरता येणार आहे परत पुढे किंवा पाण्याच्या बाबतीत आपण काय म्हणतो तर पाण्याची वाफ होते वाफ होऊन परत पाऊस पडतो तर पाऊस दुसरीकडे कुठेतरी पडणार म्हणजे याचा अर्थ काय पुनर्निर्मिती होणार आहे पाणी काही नष्ट होत नाही फक्त एवढंच की एका ठिकाणचा सोर्स मात्र तो कमी होऊ शकतो परंतु मग ओव्हरऑल जगातलं किंवा पृथ्वीवरचंच पाणी संपलं आहे असं कधी होणार नाही आहे त्यामुळे तो जलजन्य काय झाला रिन्युएबलचा स्रोत झाला लाकूड फाटा आता लाकूड फाटा म्हणजे काय आता हे झाड आहे आणि हे झाड काय केलं तर तोडलं याच्या फांद्या तोडून आणल्या आणि त्याच्यापासून म्हणजे जळाव लाकूड वापरलं त्याचं किंवा आपल्याकडे चुलीसाठी लाकूड वापरला जातो लाकूड फाटा तर मग तो वापरला तर तुम्ही म्हणाल की आता ते आणले आणि हे तर आता संपलं ना तोडून आणलं म्हणजे ते तर गेलं वाया तर लाकूड फाटा रिन्युएबल कसा आहे एक लक्षात घ्या तर झाड आपण पुन्हा लावू शकतो का लावू शकतो ना झाड झाड परत पुन्हा येईल उगेल त्याच्यापासून आपण पुन्हा लाकूड वापरू शकतो ते झाड तोडलं समजा हे पूर्ण झाड तोडलं आपण तर पुन्हा आपण दुसरं झाड लावू शकतो का ओव्हरऑल लाकूड फाटा म्हणजे फक्त त्या एका झाडापुरता मर्यादित नाही तर ती जी गोष्ट आहे तर ती रिन्यू करता येते आपल्याला पुन्हा वापरता येते पुन्हा आपल्याला जनरेट करता येते तर त्याला म्हणतो आपण लाकूड फाटा हा काय झाला रिन्युएबल सोर्स झाला पुन्हा काय पुढचं बघा पिकाचा टाकाव भाग हा तर पिकाचा टाकाव भाग आपण बघतो की समजा एखाद्या सीझनमध्ये आपण एखादं पीक घेतलं आहे ते पीक काढून झाल्यानंतर त्याचं जे काही रेसिड्यू राहतात तर तो सुद्धा आपण ऊर्जेसाठी वापरू शकतो जाळण्यासाठी वापरू शकतो म्हणजे ते रिन्युअल झाले म्हणजे पीक पुन्हा पुन्हा आपण घेऊ शकतो पिकापासून पुन्हा त्याचा आपण भाग वापरू शकतो आणि पुढचा जो भाग आहे नॉन रिन्युएबल म्हणजे जो प्रकार आहे दुसरा नॉन रिन्युएबल म्हणजे काय त्याला आपण इमिजिएट रिन्यू करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी लाखो करोडो वर्ष जातात निर्माण होण्यासाठी तर त्यामध्ये मग कोळसा आहे आता हा कोळसा तुम्ही म्हणालो की मग फाटा आपण जाळला आणि याच्यापासून जो कोळसा तयार होतो तो कोळसा नाही का तर इथं संकुचित विचार नाही करायचा तर हा कोळसा म्हणजे काय तो जमिनीच्या पोटामध्ये जो गाडलेला कोळसा आहे आपण त्याला प्रामुख्याने कोणता म्हणतो तर दगडी कोळसा म्हणतो तर तो दगडी कोळसा किंवा आपण ज्या खाणी आहेत आपल्या कोळसाच्या तर त्या खाणींमधून निघणारा कोळसा असे तर तो कोळसा आपल्याला इमिजिएट तयार होतो का तयार करता येतो का लगेच तर त्याला लाखो करोडो वर्ष जावे लागतात की तो मग पृथ्वीच्या पोटामध्ये जी काही सगळी संपत्ती गाडली गेलेली वन संपत्ती असेल वगैरे आणि त्याच्यापासून मग तो हेवी प्रेशरने तयार झालेला कोळसा आहे तर तो आपण वापरत असतो तर तो कोळसा निर्माण करणं शक्य आहे का त्यामुळे तो नॉन रिन्युएबल एनर्जीचा सोर्स असला तरी तो नॉन रिन्युएबल आहे नैसर्गिक वायू नॅचरल गॅस जो जमिनीमधनं काढला जातो तर तो सुद्धा निर्माण होण्यास कित्येक वर्ष लागतात मग पेट्रोलियम वगैरे जे आपण वापरतो डिझेल पेट्रोल असेल तर त्यालासुद्धा आपल्याला रिन्यू करता येतं का इमिजिएट तर नाही करता येत त्यामुळे तो नॉन रिन्युएबल सोर्स आहे तर हे झाले परंपरागत कारण का कोळसा आपण कित्येक दिवसापासून वापरतो किंवा नैसर्गिक वायू पेट्रोलियम हे आपण औद्योगिकरणाचा काळ असेल किंवा त्याच्याही आजच्या काळापासून वापरत आलेलो आहोत तर आता दुसरा जो परंपरागत अपरंपरागत स्रोत आहे नॉन कन्व्हेन्शनल तर तो कोणता आहे तर इथं एक लक्षात घ्या अजून तर ऊर्जेचे जे वर्गीकरण आहेत ना वेगवेगळी नावं तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज कधीच व्हायचं नाही जसं की आता पहिला प्रकार कोणता आहे डिफरन्सचा कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल दुसरा प्रकार कोणता इथं कन्व्हेन्शनलचे रिन्युएबल नॉन रिन्युएबल आता इथं अजून काय आहे याच्यामध्ये अपरंपरगतचे सुद्धा काय होतील प्रकार प्रामुख्याने इथंसुद्धा रिन्युएबल नॉन रिन्युएबल होतील आणि मग याच्यामध्येच प्रामुख्याने बघितलं अपरंपरागतमध्ये प्रामुख्याने रिन्युएबल सोर्सेस जास्त आहेत अपरंपरागतमध्ये रिन्युएबल जास्त आहेत त्यामुळे प्रश्न कसा विचारला आहे त्याचा बारकाईने विचार, बार विचार करायचा नाही बरे तर बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात तर बघ आता परंपरा अपरंपरातमधले आपण प्रकार बघूया पवन ऊर्जा मग आपण पवनचक्की लावतो एका साईडला आणि पवनचक्की फिरते त्याच्यापासून मग ते ज जनरेटर फिरतं जनित्र आणि हे ते जनरेटर फिरून मग ऊर्जा आपण ती वापरतो बरोबर ना तर पवनचक्क्या पवनचक्क्या होत्या का आधी खूप वर्षापूर्वी किंवा हे किंवा आत्ता रिसेंटली तुम्ही बघत असाल रिसेंटली म्हणजे रिसेंट म्हणजे मागच्या एक दोन महिन्याचा असा विचार नाही करायचा दहा वर्षे मागचे वीस वर्षे पंचवीस वर्ष तीस वर्ष तर त्या काळामध्ये पवन ऊर्जेचा विकास प्रामुख्याने झालेला आहे सौर ऊर्जा मग सौर सोलार पॅनल लावतो आपण घरावरती मग सोलार ऊर्जाहून आपण काय करतो एनर्जी वापरतो सो आपण आहे सागरी ऊर्जेपासून ज्या सागरी लाटा आहेत त्याच्यापासून काय तर ते जनित्र फिरवलं जातं आणि त्याच्यापासून भरती ओटीच्या पाण्याच्या प्रेशरने काय केलं होतं तर ऊर्जा निर्माण केली जाते अणुऊर्जा आहे ॲटोमिक एनर्जी आता अनुबॉम्ब टाकला हिरोशिमा नागासाकीवर तर ॲटोमिक आपल्याकडे डेव्हलपच कधी झाला आहे मग तो त्याचा काळ कधीच आहे मग खूप असं करोडो वर्षापूर्वी वगैरे होता का किंवा आपण मागच्या काहीतरी आपली पाचशे सहाशे वर्षाची हिस्ट्री वगैरे असे का तर तो रिसेंटच्या कालावधीमध्ये दे डेव्हलप झाला त्यामुळे अणुऊर्जा महत्त्वाची तसेच भूऔष्णिक ऊर्जा जिओथर्मल एनर्जी त्याला म्हणतो तर जे उष्ण झरे वगैरे हो आहेत तर त्याच्यापासून निर्माण केली जाणारी ऊर्जा असेल तसेच नंतर पुढचा कोणता आहे शहरी व औद्योगिक कचरा जो आपण त्याला सॉडील वेस्ट म्हणतो शहरामधलं तर त्याच्यापासून त्या घनकचऱ्यापासून सुद्धा ऊर्जा निर्माण केली जाते तर याच्यासाठीचे तंत्रज्ञान आपण रिसेंटच्या काळामध्ये दे डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे हे सर्व काय झाले ऊर्जेचे अपरंपरागत स्रोत झाले तर हे झाले ऊर्जा प्रकार आता पुढे एक वर्गीकरण येतं महत्त्वाचं तर ते वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे तर मग कोणती कमर्शियल एनर्जी प्रकार आहे आणि कोणती नॉन कमर्शियल आहे किंवा त्याला म्हणतो तो व्यावसायिक म्हणतो आणि व्यावसायिकेतर म्हणतो व्यवसायाच्या व्यतिरिक्त असणारी किंवा व्यावसायिक आणि व्यावसायिकेतर व्यावसायिक आणि व्यावसायिकेतर बघा कमर्शियल नॉन कमर्शियल तर कमर्शियल म्हणजे प्रामुख्याने काय तर असे एनर्जी स्रोत आता याच्यामध्ये अपरंपरागत आपरांपर परंपरागत किंवा रिनेबल नॉन रिनेबल असा फरक नाही तर डिरेक्टली कमर्शियल नॉन कमर्शियल असा फरक करायचा कारण आता हे एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत कारण यातले काही हे एका कमर्शियलमध्ये येतील आणि काही नॉन कमर्शियलमध्ये पण येतील तर कसे ते आपण बघूया बघा आता पहिल्यांदा कमर्शियल म्हणजे काय समजून घेऊ की ज्या साधनांचा एनर्जीसाठी आपण किंवा ट्रेडसाठी वापर करतो व्यापारासाठी वापर करतो त्याच्यापासून काय करतो आपण पैसा जनरेट करतो अर्थव्यवस्थेमध्ये चालना देतो आपण त्याला अर्थव्यवस्थेला चालना देणारा जो काय ऊर्जा स्रोत आहे तर त्याला म्हणतो आपण कमर्शियल ऊर्जा प्रकार आणि ज्याचा वापर आपण तसा करत नाही किंवा त्याच्यापासून लार्ज स्केलला अजिबात जो काही पैसा जनरेट होत नाही किंवा तो ट्रेड होत नाही तर त्याला म्हणतो आपण नॉन कमर्शियल मग त्याचे उदाहरण आपण बघितले की आपल्याला लगेच समजून जाईल की आपण त्याला कमर्शियल का म्हटलेलं आहे आणि नॉन कमर्शियल का म्हटलेलं आहे तर बघा आता पहिला स्रोत कोणता आहे कोळसा कोळशापासून आपण औष्णिक ऊर्जा बनवतो का आता कोळसा इथं परत म्हणू नका आपण झाडाचा कोळसा घरी तयार करतो ना आपल्या घरात चुलीमध्ये कोळसा तयार होतो तो कोळसा तर तो कोळसा इथं नाही औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जाणारा मग दगडी कोळसा आपल्याकडे औष्णिक ऊर्जा केंद्र आहेत का तिथं कोळसा वापरतो का महाराष्ट्रामध्ये कोळसा कुठे सापडतो चंद्रपूर अजून कुठे कुठे तर हा जो कोळसा आहे तर कोळशाचा ट्रेड होतो की नाही कोळसा विकतो इवन कोळसा आपण काय करतो आयात पण करतो आयात केला म्हणजे काय झाला व्यवसाय झाला ना त्या कोळशाचा कशासाठी औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी पेट्रोलियम पेट्रोल आपण विकत घेतो की नाही पेट्रोलपासून गाड्या चालवतो की नाही आपण पेट्रोल पंपावर पैसे भरतो आपण आणि पेट्रोल घेतो त्याच्या बदल्यामध्ये तर हे काय झालं तर ऊर्जेचा आपण व्यापार केला आहे म्हणजे एका पैशाच्या बदल्यामध्ये आपण ते ऊर्जा साधनं आपण वापरली सो पेट्रोलियम आलं नॅचरल गॅस वापरतो आपण सी एन जी वगैरे त्याचा व्यापार होतो ना औष्णिक ऊर्जा आहे औष्णिक ऊर्जेपासून म्हणजे जे इतर स्रोत आहेत तर त्यांच्यापासून निर्माण होणारी औष्णिक उरे त्या कोळशापासून पर्टिक्युलर आपण म्हटलेलं आहे त्यानंतर अजून कोणतं आहे ॲटॉमिक एनर्जी अणुऊर्जा आपण वापरतो की नाही हायड्रो इलेक्ट्रिसिटी आहे तर यांचा वापर काय करतो आपण व्यावसायिकसाठी करतो आपण प्रामुख्याने जे आत्ता वीज वापरतो आहे आत्ता आपल्या घरामध्ये जी लागलेली वीज आहे तर ती कशी आहे किंवा तुम्ही लायब्ररीत बसला असता तर लायब्ररीमध्ये लाईट आली ती कुठून आली आहे किंवा तुम्ही लायब्ररीचे पैसे भरता आणि लायब्ररीच्या पैशातून लायब्ररीचा ओनर काय करणार आहे वीज बिल भरणार आहे की नाही म्हणजे तो व्यापारच झाला की नाही सो so, असे हे सगळे स्रोत काय झाले कमर्शियल स्रोत झाले आणि जो दुसरा व्यावसायिक इतर आहे तर तो काय आहे जळू लाकूड हे आपण फक्त आपल्या घरापुरतं वापरतो का आपण विकतो कोणाला लाकूड आता तुम्ही म्हणाल की लाकूडचं विकत मिळतं ना मार्केटमध्ये मग त्याचा काय असा मोठ्या स्केलला विक्री होते का आणि जर विक्री झालीस तर आपलं काय जे जंगल आहे आत्ताचं अराऊंड काहीतरी तेवीस ते टक्के वगैरे हो एक्झॅक्ट आकडा बघून घ्या पण हे काय जे जंगल आहे काहीतरी चोवीस टक्के समथिंग पण होईल ते एकत्रित वृक्षांचं आच्छादन मिळून वगैरे तर मग हे जंगल नष्ट झालं असतं ना जर जळाव लाकूडसाठी आपण सगळे जंगल तोडून विकलं असतं तर, तर जळाव लाकूड हे फक्त आपण लिमिटेड स्व प्रमाणामध्ये वापरतो किंवा स्वतःच्या गरजा भागण्यापुरतं आपण वापरत असतो आणि ते सुद्धा आता कमी झालेले कारण का आपल्याकडे मग आता एल पी जी वापरायला सुरुवात झाली ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता लोक गॅस वापरत आहेत त्यामुळे जळाव लाकडावरचं जे डिपेंडन्सी तर ती कमी झालेली आहे त्यामुळे ह्याचा आपण काही व्यवसाय करत नाही ट्रेड करत नाही त्यामुळे ते नॉन कमर्शियलमध्ये येतं तसेच गोवऱ्या असतील वाळलेलं शेण असेल तर ते आता पूर्वीच्या काळी खूप सारं वापरल्याचं इव्हन तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये बघत असाल की अशा गोवऱ्या थॉ एका ठिकाणी ते थापलेल्या असतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते तयार करतात आणि जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करता येईल असे ते गोवरे असतात तसेच शेतामधला पिका पिकांचा जो काही टाकाऊ भाग आहे तर तो काही टाकाऊ भाग आपण विकतो का का मार्केटमध्ये विकायला मिळतो का असं होतं का कधी तो ट्रेड होतो का किंवा गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का तर नाही सो हे झाले नॉन कमर्शियल सोर्सेस मग आपल्याला प्रश्न कसा येतो की खालीलपैकी कोणता व्यावसायिक स्रोत आहे किंवा इतर आहे किंवा नॉन कमर्शियल आहे असे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे प्रश्न कसा आला आहे तर त्या स्रोतावर विचार करायचा आहे की नक्की तो कसा आहे आणि प्रॅक्टिकल विचार केला की आपल्याला लगेच उत्तर येऊन जातं ठीक आहे तर आता हे झाले स्रोतांचे वर्गीकरण ऊर्जेच्या बाबतीतले प्रामुख्याने आता मग ऊर्जेमधला आपण वन बाय वन थोडे थोडे बघूया त्यांच्यामध्ये काय आता डिटेल नाही आहे कारण तो तसा भाग बघितला तर कोळसा असेल जलविद्युत पवन ऊर्जा हे सगळे जिओग्राफीमध्ये तुम्हाला डिटेल करावे लागतात परंतु इथे काय तेवढे कारण ऊर्जा साधने तिथे पण आहेत ना किंवा संपत्ती वगैरे हो आपण जे म्हणतो तर तिथे आहे तर ते तिथे डिटेल करून घ्याल तुम्ही इथे काय आपल्याला विशेष डिटेल करायचं नाही आहे तर बघा कोळसा कोळसा जर बघितलं भारतामध्ये हा उच्च प्रतीचा कोळसा सापडत नाही तर तो कसा कमी प्रती सापडतो कारण त्याचं कॅलरी मूल्य कॅलरीक व्हॅल्यू तर ती काही का कमी उष्मांक देणारी आहे तर, तर आपल्याकडे साधारणतः मग तुम्ही लिग्नाइट वगैरे हे करता प्रकार कोको वगैरे तर त्यामधला भारतात कमी प्रतीचा आहे आणि भारतात जवळपास जी ऊर्जेची गरज आहे म्हणजे जवळपास म्हटल्या अराऊंडात हे पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं तर पंचावन्न टक्के गरज ही ऊर्जेची कोळशापासूनच भागते म्हणजे औष्णिक ऊर्जा जी आपण वापरतो तर त्याची ती गरज एवढ्या पर्सेंटमध्ये भागते जलविद्युत जर बघितलं तर जलविद्युतच्या बाबतीतसुद्धा भारतामध्ये बऱ्यापैकी वीज निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये जलविद्युत केंद्र आहेत वेगवेगळी आपण ते जोड्या लावायला वगैरे ज्योग्राफीमध्ये करत असतो एकासाठी की कोणता जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या नदीवर आहे हे तर हा इकॉनॉमीचा प्रश्न बनणार नाही तर तुम्ही याच्यामध्ये केलं तर येईल किंवा आपल्या सायन्स टेकचा जर बघितला टॉपिक तर तिथं आपल्याला एनर्जी टॉपिक आहे आणि एनर्जीमध्ये याच्याबद्दलच्या डिटेल गोष्टी आपल्याला कवर होतील डिटेल म्हणजे ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत बऱ्यापैकी त्या तिथे कवर होतील तर जलविद्युतमध्ये मग एकोणीसशे दोनचा आपल्या शिवसमुद्रण येथला पहिला जलविद्युत केंद्र आहे इवन त्याच्या आधी पण स्थापन केले होते परंतु एक कमर्शियल बेसिसवरचा हा स्थापन केलेला जलविद्युत प्रकल्प आहे पवन ऊर्जेच्या बाबतीत बघितलं तर चेन्नई येथे सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी हे केंद्र आहे कुठे चेन्नई येथे आहे तर पवन ऊर्जा संशोधनासाठी आणि तंत्रज्ञानासाठी मदत करणारं हे केंद्र आहे तसेच पवन ऊर्जा आणि संशोधन तंत्रज्ञानासाठी तमिळनाडू आघाडीवर पण आहे किंवा ओवरऑल पवन ऊर्जेमध्ये तमिळनाडू हे आघाडीवर असणारं राज्य आहे नंतर सौर ऊर्जा बघा आता सोलार एनर्जी सोलार पॉवर तर आपल्याकडे एक योजना होती कोणती जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान तर हे अभियान कधी सुरू होतं किंवा जाहीर कधी झालं तर दोन हजार नऊला नोव्हेंबरमध्ये आणि सुरू झालं तर ते अकरा जानेवारी दोन हजार दहा साली तर हे अभियान म्हणजे फक्त नाव लक्षात असू दे की कधी सुरू झालेलं आहे दोन हजार दहामध्ये तर त्याच्यात टार्गेट काय होतं दोन हजार बावीसपर्यंत वीस गिगावॅट वीस गिगावॅट एनर्जी निर्माण करायचं कशापासून सौर ऊर्जेपासून आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट आपण कशामध्ये बघितलं होतं वन पॉईंट फाईव्हमध्ये बघितलं होतं की जो काही इशू झाला होता अमेरिका आणि भारताच्या बाबतीत मग डब्ल्यू टी ओमध्ये तो वाद गेला होता तर सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये देशी बनावटीचे भाग वापर वापरण्याच्या संदर्भात होती तर या योजनेमध्ये ते वापरायचे होते तसेच पॅरिस करार आहे आपल्याकडे पॅरिस करार आपण बघतो कधीचा आहे पॅरिस करार दोन हजार पंधराचा आहे तर पॅरिस करारानुसार आय एन डी सी आय एन डी सी म्हणजे काय आय एन डी सी म्हणजे काय इंटेंडेंट काय नॅशनली डिटर्माइंड कॉन्ट्रीब्युशन्स इंटेंडेड नॅशनल डिटर्मेंट कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजेच काय तर स्वतः देशाने स्वतःचे टार्गेट ठरवायचे की आपल्याला किती ऊर्जा निर्मिती कुठल्या क्षेत्रामधून करायचे आहे मग सौर ऊर्जा असेल पौन ऊर्जा असेल तर ते झाले स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे की आपण स्वतःहून ठरवलेले टार्गेट्स तर त्यामध्ये सौर ऊर्जेच्या बाबतीत भारताने किती ठरवलं होते तर दोन हजार बावीसपर्यंत सौर ऊर्जेमधून आपल्याला शंभर गिगावॅट निर्मिती करण्याचं लक्ष ठेवलं होतं कधी तर पॅरिस करानंतर दोन हजार पंधरा नंतर तसेच आपल्याकडे बघा दोन हजार पंधरामध्येच एक प्रोग्रॅम लाँच केला होता तर सूर्यमित्रा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आता सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम का आला तर बघा आपल्याकडे आपण काय केलेलं आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स केलेलं आहे का आय एस ए मग कोणत्या दोन दोन देशाच्या मदतीने केलेलं आहे इंडिया अँड कोण फ्रान्स बरोबर तर दोन हजार पंधरामध्ये केलं आहे आपलं इनिशिएटिव्ह आहे मग त्याचं हेडक्वॉटर कुठ कुठे गुरुग्राम गुरुग्राम कुठे आलं हरियाणामध्ये तर आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स जेव्हा स्थापन झालं तर त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला हो काय तत्व होतं की एकशे एकवीस देश कुठले तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि मध्ये मग वृत्त जातं तर या दरम्यानचे जे देश आहेत तर या दरम्यानच्या देशांना काय म्हटलेलं आहे सोलार कंट्रीज किंवा या देशांमध्ये दे सूर्याची किरणं जास्त काळ वर्षातली राहतात आणि त्यामुळे त्या, त्या देशांना सौर ऊर्जेपासून फायदा होतो किंवा ते सौर ऊर्जा आपल्याला युटिलाईज करता येऊ शकते तर मग त्या देशांचं अलायन्स आता ॲक्च्युली या अलायन्समध्ये नंतर मग बाहेरचे देश पण सामील झालेले आहेत युरोपियन कंट्रीज पण बाकीच्या सामील झालेल्या आहेत परंतु सुरुवातीला हीच तरतूद होती ला की या देशांना सौर ऊर्जेचं एक लाभलेलं जे काही नैसर्गिक योगदान आहे तर त्या ऊर्जेचा चांगल्यासाठी वापर करून घेणं हे महत्त्वाचं होतं आणि मग या सोलार अलायन्समुळे जे सौर ऊर्जेला आपण प्रोत्साहन दिलं आहे त्याच्यामधून मग त्या क्षेत्रामध्ये जी काय रोजगार निर्माण होणार आहे नवीन तर त्या रोजगारामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणणं त्यासाठी सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्रामुख्याने सुरू केलं आणि मग रिन्युएबल एनर्जी जे प्रोजेक्ट आता राबवले जाणार त्यामधून रोजगार निर्माण करणं हे प्रामुख्याने उद्दिष्ट होतं असं सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम दोन हजार पंधरा अशी पार्श्वभूमी लक्षात असली पाहिजे तर हे झालं दोन हजार पंधराच्या नंतरचं पण पुढे आता बघूया आपण अणुऊर्जा अणुऊर्जेच्या बाबतीत पण बघा न्यूक्लिअर पॉवर तर सध्या भारतामध्ये वीस अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि त्याच्यामधून किती ऊर्जा निर्मिती होते तर सिक्स पॉईंट एट गिगावॅट किंवा सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट मेगावॅट आणि गिगावॅट एक हजार मेगावॅट म्हणजे किती आता सायन्स टेकचंच लेक्चर चालल्यासारखं मला ते वाटते कारण सायन्स टेकमध तुम्हाला एनर्जीमध्ये पण हेच आहे जस्ट तुम्ही जर सिलेबसमध्ये बघितलं एनर्जीच्या तर बघा ऊर्जा विज्ञान आहे का त्याच्यामध्ये पारंपरिक स्रोत आहेत का आहेत अपारंपरिक आहेत आहेत त्याच्यामध्ये मग पुन्हा तेच आहे, आहे। की औष्णिक जलविद्युत आणि त्या इकडे बघा पवन ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा समुद्रलाटा भू औष्णिक जेऊ वस्तुमान कचरा तेच आहे येत्यामध्ये आपल्याला तेच बघायचं पण ते फॅक्च्युअल असेल परंतु कंपनीच्या विद्यार्थ्यांना सायन्स टेक नाही येते सो आपल्याला इथे काही बेसिक पायाभूत सुविधांमधल्या गोष्टी बघायचं तर बघा सध्या भारतामध्ये वीस अणुवट्ट्या कारते तर सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट किंवा सिक्स पॉईंट एट गेगावॅट एवढी ऊर्जा निर्माण होते हैदराबाद येथे काय है? फ्युअल इंधन सॉरी फ्यूल इंधन एकच शब्द झाला अणुऊर्जा निर्मिती अणु इंधन निर्मितीचं केंद्र आहे हैदराबाद येथे तसेच बघा कल्पक्कम येथे काय आहे तर इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च तर आपल्याला जोडायला वेळेला प्रश्न येतात बऱ्याच वेळा की अणु इंधन निर्मिती कुठे आहे इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च कुठे कल्पकम तमिळनाडू तसेच जैतापूर आता महाराष्ट्रामधला जो अणुऊर्जा प्रकल्प प्रस्थापित आहे त्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे पुन्हा येऊ शकतो तर इथं आपण कोणाच्या मदतीने प्रकल्प राबवतो आहे फ्रान्सच्या मदतीने फ्रान्सची अरेवा कंपनी तर तिथं किती अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत किती रिएक्टर सहा रिअॅक्टर तर प्रत्येकी सोळाशे पन्नास मेगावॅटचे आणि यामधून एकूण ऊर्जा किती निर्मिती होणार आहे, आहे, भौशनेक भौशनेक इंस्ट्थ इंस्ट्थ आहे तर एकूण ऊर्जा निर्मिती नऊ हजार नऊशे मेगावॅट एवढी किंवा नाईन पॉईंट नाईन गिगावॅट एवढी ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे मग त्यामध्ये सागरी ऊर्जा परत पुढे आहे भूवैष्णिक ऊर्जा भूष्णिकसाठीचं हैदराबादला एक केंद्र आहे कोणतं नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हैदराबादमध्ये तर असे हे ऊर्जा स्रोत झाले आता काय आपण फॅक्च्युअल गोष्टी बघू ज्या आपल्याला प्रश्न येऊ शकतात तर बघा मध्ये जर बघितलं आपण तर आपल्याकडे ऊर्जेच्या संदर्भातली औष्णिक संदर्भातला महत्त्वाचा जो पी एस यू आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नोव्हेंबर पंच्याहत्तरमध्ये एन टी पी सीची स्थापना झालेली औष्णिक ऊर्जेच्या विकासासाठी सर्वोच्च उद्योग म्हणून स्थापना झालेली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना झाली तर हायड्रो म्हटलं की जलविद्युत तर थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हटलं की औष्णिक आलं नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आ, पावर को है है। तर ही हायड्रोपावर कॉर्पोरेशन आहे ती जलविद्युतमधली सर्वोच्च संस्था आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पी सी आर ए पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन केली तर ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठीचं हे असोसिएशन आहे नंतर जुलै एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पी एफ सी पी एफ सीलाच नुकतं काय कोणता दर्जा मिळालेला आहे महारत्न मिळालेलं आहे काय नुकतंच म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये मिळालं आहे का पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन येस मग एकूण ये महारत्न किती इथं सध्या आपल्याकडे बारा आहेत का मग शेवटची कोणती आहे आरईसी रिकॉल झाल्या पाहिजेत गोष्टी लगेच पटकन रिकॉल होणं गरजेचं फॅक्च्युअल गोष्टी आल्या की आपले प्रश्न चांगले जमतात तर बघा जुलै शहाऐंशीमध्ये मग पी एफ सीची स्थापना झाली कशासाठी वीज निर्मिती वितरण आधुनिकीकरण पदपुरवठा यासाठी प्रामुख्याने नंतर पी जी सी एल पी जी सी एल म्हणजे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मग पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पण आहे का भारतनामध्ये आहे का बघायची चेक करा तर तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला पी जी सी एलची स्थापना झाली तर कशासाठी वीज निर्मिती साधनांचा महत्तम किंवा ऑप्टिमम वापर करण्यासाठी स्थापना झालेली आहे तसेच बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन स्थापन केलं हे कमिशन कशासाठी तर केंद्र सरकारच्या विजेचं तसेच आंतरराष्ट्रीय वीज वापराचं जे काय नियमन असेल तर त्यासाठीचा सॉरी आंतरराष्ट्रीय चुकून म्हटलं आंतरराज्य वीज वापराचं जे काय नियमन आहे तर त्यासाठी हे कमिशन आणलेलं आहे तर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन नंतर पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन इंडिया आहे पी टी सी आपण म्हणतो नव्व्याण्णवचे वीज वापराच्या नियमनासाठी इथं काय आंतरराज्यीय आणि केंद्र सरकारच्या विजेच्या नियमनासाठी आणि हे जे ओव्हरऑल आहे तर पावर ट्रेडिंग कॉर्पोरेशन इंडिया वीज नियमनासाठी वीज वापराच्या नियमनासाठी दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर बघितलं दहावी पंचवार्षिक योजना कालावधी कोणता आहे दोन हजार दोन ते दोन, दोन हजार सात तर या कालावधीमध्ये दोन हजार तीनमध्ये वीज कायदा आणला इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आणला त्याच्यामध्ये मग दुरुस्ती केली परत सातमध्ये तर या कायद्यानुसार वीज कायद्यानुसार बारा फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय वीज धोरण राबवण्यात आलं वीज धोरण जाहीर करण्यात आलेलं मग दहाव्या पंचवर्ष केली पुढे परत वीज व्यापारासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून मग आपल्याकडे एक्सचेंज आहे तर आय एक्स किंवा पी एक्स आहे इंडियन एनर्जी एक्सचेंज तर दिल्लीला आहे नाही पावर एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबईला आता यावर काय असे विशेष प्रश्न येत नाहीत बरं का परंतु आपल्याला फॅक्च्युअल काहीतरी आपल्याकडे असावं ते नजरेखालून गेलेलं असावं ऑप्शनमध्ये जर काय आलं तर आपल्याला इलिमेट करायला सोपं जावं हे त्यासाठीच आहे तसेच मग बघ आता हे वीज धोरण जे होतं दोन हजार पाचचं त्याच्यानंतर मग सुधारित वीज धोरण आलं आपल्याकडे कधीचं बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा सरकार बदललं की धोरणं बरीचशी बदलतात किंवा मॉडिफाय केली जातात आपल्याला नवीन दिसतात परंतु त्यातली बेसिक तत्व तीच तीच असतात जुनीच तत्व आपल्याला त्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली दिसतात तर हे झालं सुधारित राष्ट्रीय वीज धोरण अजून फॅक्च्युअलमध्ये आपल्याला काय काय तर प्रामुख्याने बघा आता डिपार्टमेंट ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस डी एन ई एस तर एकोणीसशे ब्याऐंशीला ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतांचा विकास असेल तर त्यासाठी हे डिपार्टमेंट करण्यात आलं डी एन ई एस तर हे ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत एकोणीसशे ब्याऐंशी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय झालं आता इथे बघा एकोणीसशे ब्याऐंशी नंतर एकोणीसशे ब्याण्णवला त्याच डिपार्टमेंटचं काय केलं रूपांतर यम एनईसमध्ये केलं आता अपारंपरिक अप ऊर्जा स्रोत प्रामुख्याने काय तर ते नॉन कन्शियल किंवा आपण त्याला म्हणूया की मध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा क्लीन एनर्जीमध्ये आहेत आता क्लीन एनर्जीचं आपल्याला सांगायचं राहिलं असते एक पॉईंट जस्ट आठवलं बरं झालं तर बघा आता क्लीन एनर्जी आणि नॉन क्लीन आपण म्हणूया किंवा आपण त्याला म्हणूया की स्वच्छ ऊर्जा आणि अस्वच्छ ऊर्जा त्यामध्ये काय असतं नक्की आता इथं आपल्याला तो डिफरन्स बघायचा होता तो सांगता सांगण्याच्या फ्लोमध्ये तो राहून गेला तर बघा आता स्वच्छ अक्षर पण स्वच्छ आहे ना माझं एवढे दिवस झालं मी ट्राय करतो आहे सो मी समजून घ्या तो स्वच्छ ऊर्जा ठीक आहे आणि अस्वच्छ आपण त्याला म्हणूया किंवा ज्याच्यापासून प्रदूषण होतं आणि स्वच्छ ऊर्जा म्हणजे काय तर अशी ऊर्जा साधने आपण वापरल्यानंतर कुठलंही प्रदूषण होत नाही तर आपल्याला डिफरन्शिएटमध्ये ते सुद्धा आहेत तर बघा आता जलजन्यमध्ये स्वच्छ आहे का पाण्यापासून कुठलं प्रदूषण होतं का ऊर्जा निर्मिती नाही होत कोळशापासून होतं का होतं म्हणजे तो अस्वच्छ झाला जलजन्य जल स्वच्छ झाला पवन ऊर्जा काय झालं कुठलं प्रदूषण होतं का नाही म्हणजे तो स्वच्छ ऊर्जा झाला सौर ऊर्जा स्वच्छ सागरी भरती ओटी कुठलं प्रदूषण होणार आहे का नाही अणुऊर्जा आता अणुऊर्जाच्या बाबतीत जर म्हटलं तर इथं क्वेश्चन मार्क तो आहे हो मा तो क्लीन एनर्जी आहे की नाही आता अणुऊर्जेचं जर बघितलं तर अणुऊर्जा निर्मिती केल्यानंतर त्याच्यापासून जे काय बाहेर पडणारं पाणी वगैरे तर ते पाणी असेल किंवा जे अणुचे काही घटक असतील त्याच्यामधले मग युरेनियमचे असतील किंवा थोरियम या गोष्टी असतील तर त्या प्रदूषण करतात त्यामुळे त्याला क्लीन एनर्जी म्हणायचं की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे तर त्याला क्लीन एनर्जीमध्ये गणलं जात नाही भूष्णिकपासून क्लीन एनर्जी आहे का यस आहे शहरी औद्योगिक कचरा याचा जर योग्य व्यवस्थापन केलं तर तो सुद्धा क्लीन एनर्जीमध्ये जातो मग यामध्ये जर बघितलं तर अस्वच्छ ऊर्जा म्हणजेच काय कोळशा कोळसाचा वापर केला आपण काय होणार आहे प्रदूषण होणार आहे पेट्रोलियम वापरलं प्रदूषण होणार आहे तर हा फरक आहे क्लीन आणि नॉन क्लीन एनर्जीमधला ठीक आहे तर हे वेगवेगळे वर्गीकरण आहेत ऊर्जेच्या संदर्भातले तर आपण बघत होतो की डिपार्टमेंटच्या बाबतीत इथं तर हे जे डिपार्टमेंट ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस जे आहे तर या डिपार्टमेंटला एकोणीसशे मध्ये रूपांतर केलं यम एन ई एस मंत्रालयामध्ये रूपांतर एम एन ई एस म्हणजे काय मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि मग याच परत मिनिस्ट्रीचं दोन हजार सहामध्ये नाव बदललं काय बदललं यम एन आर ई यम एन ई एसचं एम एन आर ई केलं तर काय मिनिस्ट्री ऑफ नॉन सॉरी न्यू अँड रिन्युएबल एनर्जी नवीन आणि पुनर्निर्मितीषम ऊर्जा मंत्रालय तर हे रूपांतर केलेलं आहे एकोणीसशे सत्याऐंशीला आपल्याकडे आयरेडा ही संस्था आहे महत्त्वाची यावर प्रश्न आलेला आहे तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन सत्याऐंशी स्थापना आहे तर रिन्युएबल एनर्जीमधलं संशोधन असेल विकास असेल आणि त्याचा व्यापार असेल तर त्यासाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आहे रेडा एकोणीसशे सत्त्याऐंशी आता त्यानंतर पुढे बघा आता आपल्याकडे राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिन साजरा केला जातो आता इथं ॲक्च्युली नाव ते राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिन असंच आहे तर अक्षय ऊर्जा दिन एवढं इथं केलं तर दोन हजार चारपासून दो, तो साजरा केला जातो वीस ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो तर भारतामध्ये बघा ऊर्जेच्या बाबतीत जर बघितलं तर पॅरिस करारामध्ये आपण काय केलं होतं तर पॅरिस करार काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज पॅरिसमध्ये पार पडली होती कधी दोन हजार पंधरामध्ये आणि मग त्या करारामध्ये आपण स्वतःहून आपले आय एन डी सी इंटन नॅशनली कॉन्ट्रिब्युशन आय एन डी सी तर हे आपण स्वतः तिथं मांडले होते की आम्ही याच्यामधून एवढी ऊर्जा निर्माण करणे तर सौर ऊर्जेचं आपण टार्गेट केलं होतं जर हे टार्गेट कधीपर्यंत दोन हजार बावीसपर्यंत होती तर सौर ऊर्जेच्या बाबतीत शंभर गिगावॅट ऊर्जा निर्मिती करायची पाऊन ऊर्जा बाबतीत साठ बायो ऊर्जा दहा गिगावॅट आणि लघु जल प्रकल्प पाच गिगाव तर ऊर्जा म्हणजेच काय तर टाकाऊ जे घटक आहेत तर त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याची जी आहे सॉलिड वेस्ट वगैरे ते तर त्यापासून दहा गिगावॅट आणि लघुजल प्रकल्प तर लघुजल प्रकल्प म्हणजेच काय तर ज्यांची ऊर्जा क्षमता किती आहे तर जे मोठे जलप्रकल्प आहेत मोठे लार्ज स्केल जसं की आपल्या समजा आता कोयना डॅम आहे किंवा आहे तर ते लघु प्रकल्प आहेत ते, ते मोठे आहेत त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये समावेश नाही तर लघु जल पाच गिगाव्यात ऊर्जा निर्मिती करणं मग असं मिळून किती टार्गेट होतं रिन्युएबलमधलं कारण रिन्युएबल एनर्जी प्रामुख्याने यामध्ये म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर लघु प्रकल्प आणि ल मोठे जे जलप्रकल्प आहेत तर त्याला लघुलाच फक्त रिन्युएबलमध्ये काउंट केलं जातं मोठ्या जल उद्योगांना किंवा एक जल ऊर्जा प्रकल्पांना त्यामध्ये काउंट केलं जात नाही कशामध्ये रिन्युएबलमध्ये तर त्यामध्ये बघा हे एकूण एकशे पंच्याहत्तर गिगावॅटचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं दोन हजार बावीसपर्यंत सुरुवातीला आणि मग त्यामध्ये परत शंभर हे जलविद्युतमधलं असं मिळून दोनशे पंच्याहत्तर गिगावॅटचं टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं आता हे जे टार्गेट सुरुवातीला ठरवण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये परत बदल करण्यात आलेले आहेत आणि मग ते बदल किती सध्याचं जर टार्गेट म्हटलं तर किती आहे अराऊंड काहीतरी पाचशे गिगावॅटपर्यंत गेलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये कोणाचं किती हे तुमचं काम आहे आता इथे लिहून ठेवायचं आहे तुम्ही आणि तुमच्यापैकी जे लवकर मला याच्याबद्दलचा स्क्रीनशॉट पाठवतील इथं तुम्ही लिहिले तुमच्या नोट्समध्ये तर बघूया कोण लवकर पाठवते की सध्याचे टार्गेट्स नक्की किती प्रश्न आपल्याला पॅरिसच्या करारावर प्रामुख्याने येऊ शकतो नवीन जे चेंजेस झाले त्यावर शक्यतो प्रश्न येणार नाही परंतु तुम्ही तिथं ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे झाले आपले ऊर्जेच्या सा बाबतीतले टार्गेट्स तुम्हाला असं वाटत असेल की एनर्जीमधलं लेक्चर चालू झालं की काय पायाभूत सुविधांचं तर वाटे ना पायाभूत सुविधा प्रमुख आपल्याला जर ऊर्जा पाहिजे असेल तर ऊर्जा साधनं पण महत्त्वाचे आहेत बघणं त्यामुळे त्या साधनांचा सा विचार करणं इथं गरजेचं आहे तर बघा आता आपल्याला भारतामधल्या गोष्टी बघायच्या कशाच्या संदर्भातल्या ऊर्जा साधनांच्या बाबतीतल्या की ऊर्जा नक्की कुठून किती जनरेट होती तर पॉवर सेक्टर ॲट ग्लान्स ऑल इंडिया तर ही मिनिस्ट्री ऑफ पावर यांच्या वेबसाईटवरचं हा पेज आहे ते डायरेक्टली आहे आणि अपडेट कधी झालेले ते बारा जून दोन हजार तेवीस म्हणजे आपल्या प्रिलिम्सनंतर आत्ता आहे तर नोट्स बनवताना हे घेतले तर याच्यामध्ये काय टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी म्हणजे जी स्थापित क्षमता आहे ऊर्जा साधनांची स्थापित क्षमता तर ती कधीपर्यंतची एकतीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे रिसेंटची ते परत एकतीस मे दोन हजार तेवीसपर्यंतची आहे तर इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी सेक्टरवाईज दिलेली आपल्याला तर यातले लक्षात काय ठेवायचं एवढंच मी सांगेल तेवढ्यालाच हायलाईट करा बाकी काही डिटेल वेगळी करण्याची गरज नाही आहे तर बघा सेक्टरवाईज म्हटलं तर सेंट्रल सेक्टर स्टेट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर तर प्रामुख्याने आपल्याकडे जी ऊर्जा स्थापित केलेली म्हणजे सगळ्या क्षेत्रामधली तर त्याच्यामध्ये प्रायव्हेटचा खूप मोठा रोल आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जवळपास एकूण ऊर्जेच्या जी काही स्थापना केली आपल्याकडे ओव्हरऑल समजा मग आपण म्हटलं की चार लाख सतरा हजार सहाशे अडुष्ट एवढी मेगावॅट स्थापना आहे तर त्यापैकी पन्नास टक्के ऊर्जा स्थापित किंवा पन्नास एकावन्न टक्के आपण राऊंड फिगर तर ती प्रायव्हेट सेक्टरने आहे ओव्हरऑल केंद्राची म्हटलं तर चोवीस टक्के आणि मग राज्यांची ती पंचवीस टक्के एवढी स्थापित क्षमता आहे किंवा इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी आहे आता इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी फ्यूल वाईज की नक्की कुठल्या ऊर्जेच्या बाबतीतली इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी आहे तर फॉझिल फ्यूज आपण म्हटलं त्याला आपण काय म्हणतो की जे जीव जैव इंधन आहेत तर त्याच्यामधला बघा शेअर किती पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर आपण कोल कोल तर कोलचा सगळ्यात जास्त आहे कोलचा किती आहे किंवा टोटल फॉझिल फ्यूजचा जर बघितला आपण तर किती येतो जवळपास सत्तावन्न टक्के आहे का छप्पन पॉईंट आठ टक्के तर तो फॉझेल फ्यूजचा आहे आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो की एकूण इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये सर्वाधिक को वाटा कोणाचा आहे तर फॉझिल फ्यूजचा आहे त्यानंतर त्याच्यात जर सगळ्यात जास्त बघितलं तर तो कोळश्याचा सर्वाधिक वाटे म्हणजे जवळपास कोळशाचाच किती येतो टोटल कॅपॅसिटीमध्ये तो पन्नास टक्केपर्यंत आहे का एकोणपन्नास टक्के इथे दिलेला आहे आणि मग त्यातला लिग्नाइट असेल गॅस असेल डिझेल असेल तर हा वाटा खूपच कमी आहे तर लक्षात ठेवताना हो फक्त कोळसा लक्षात ठेवा हो, इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये एकूण ऊर्जेमध्ये किंवा फ्यूलमध्ये कोळशाचा सर्वाधिक वाटा आहे शंभर टक्क्यापैकी एकोणपन्नास टक्के तिथे आणि फॉझिल फ्यूजपैकी पण तो सर्वाधिक जास्त आहे नॉन फॉ फॉझिलमध्ये जर बघितलं तर कोणतं आहे तर त्यामध्ये इन्क्लुडिंग हायड्रो वगैरे आहे तर बघा हे सगळे नॉन फॉझिलमध्ये घेतलेले आहेत तर त्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल विंड सोलर असेल विंड सोलर ते काय म्हणले ऑदर रिन्युएबल एनर्जी म्हटलेले आणि विंड सेपरेट घेतलेले इथं सोलर सेपरेट आहे बायोपावर आहे वेस्ट टू एनर्जी आहे म्हणजे टाकाऊपासून एनर्जी आणि स्मॉल हायड्रोपावर आहे तर ह्या त्यांचा घटक आहे तसेच मग न्यूक्लिअर आहे तर न्यूक्लिअर जर बघितलं तर सहा टक्के सॉरी वन पॉईंट सिक्स पर्सेंट आहे म्हणजे न्यूक्लिअर खूप कमी आहे टोटल नॉन फॉजिल म्हटलं तर किती येणार तो त्रेचाळीस टक्के येणार आहे आणि यामध्ये बघा सगळ्यात जास्त मग कोणाचा वाटा आहे तर विंड सोलर आणि ऑदर रिन्युएबल यांचा वाटा सर्वाधिक आहे किती येतो तर तीस टक्के एवढा वाटा आहे एकूण तो तीस टक्के एवढा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर विंडचा दहा टक्के सोलरचा किती आहे सोळा टक्के वाटा आहे एकूणमध्ये सोळा टक्के वाटा आहे इन्स्टॉल कॅपॅसिटी इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये तर टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आपली किती आहे तर चार लाख सतरा हजार सहाशे मेगावॅट तर हे काही पाठ करायचं नाही आहे फक्त पर्ज याच्यामध्ये जर बघितलं तर फॉझिल नॉन फॉझिलचा किती आहे तर नॉन फॉजिलचं किती त्रेचाळीस टक्के आणि फॉझिलचं ते सत्तावन्न टक्के एवढं आहे तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे यामध्ये आता नंतर आपल्याला इंधनाच्या बाबतीत काही योजना बघायच्यात किंवा ऊर्जाच्या बाबतीतल्या आपल्याला योजना बघायच्या त्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर बघा आता इंधन इंधनासाठीची राजीव गांधी ग्रामीण एल पी जी वितरण योजना आहे राजीव गांधी आहे म्हणजे ती होती तर सोळा ऑक्टोबर दोन हजार नऊची तर योजना आपल्या इथं आल्या तर काय होतील कधीची आहे कशा संदर्भातली आहे काय तर राजीव गांधी ग्रामीण एल पी जी वितरण योजना कधीची ऑक्टोबर नऊची तर याच्यामध्ये टार्गेट काय होतं तर दोन हजार पंधरापर्यंत पंच्याहत्तर टक्के ग्रामीण लोकसंख्येपर्यंत काय द्यायचं एल पी जी जोडून द्यायची आणि टार्गेट असं होतं की पाच पॉईंट पाच म्हणजे साडेपाच कोटी एवढे कनेक्शन द्यायचे मग पुन्हा काय केलं याच योजनेचं रूपांतर मग नवीन सरकार आलं तर मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये रूपांतर करण्यात आलं कधी एक मे दोन हजार सोळाला सुरू झाली कुठून झाली बलिया यू पी राज्यामधून उद्देश काय होता तर बी पी एल कुटुंबांना आता इथं ग्रामीण शहरी असं काही नव्हतं तर एकूण बी पी एल कुटुंबांना बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन दारिद्रशेखालील कुटुंबांना मोफत एल पी जी जोडणी द्यायची मोफत एल पी जी पुरवायची याचं रिझन ब बेसिकली काय होतं उद्दिष्ट काय असणार आहे तर जो काही आपला पारंपरिक ऊर्जा स्रोतावर आपण डिपेंड आहेत म्हणजे मग लाकूडपाटा वापरणं असेल किंवा कोळसा वापरणं असेल तर त्याचा काम त्याचा वापर कमी करणं हे बेसिक उद्दिष्ट यामध्ये होतं उज्ज्वला योजना मग एल पी जी मोफत देणं देण्याचं टार्गेट मग लाभार्थी कोण कसे निवडायचे तर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जो आहे एस ई सी सी सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस सामाजिक आर्थिक जी गणना झाली होती दोन हजार अकरामध्ये तर त्याच्यामधले जे लाभार्थी आहेत तर त्यामध्ये मग ग्रामीण आणि शहरी यांना जोडणी द्यायची मग लाभ क काय मिळणार होते मग महिला मुलांचं आरोग्य सुधारणार कारण का त्यामध्ये आपण क्लीन एनर्जी वापरत आहोत त्यामुळे काय होणार की त्यांचं आरोग्य सुधारेल म्हणजे जो काही धूर निर्माण होणार आहे त्याच्यापासून जे काही आजाराचे प्रमाण वाढणार आहे तर ते कमी निश्चित होणार तसेच मग महिलांचं सक्षमीकरण होणार कारण का महिलांचा बहुतांश वेळ हा अन्न बनवण्यामध्ये मग त्याच्यासाठीचा सा फ्यूल शोधण्यामध्येच जात होता त्यामुळे एल पी जीमुळे काय होणार त्यांचं सक्षमीकरण होणार त्यांना तो वेळ आहे इतर तर इतर ठिकाणी वापरता येणार तर एल पी जीचं जर बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्येच ते आठ कोटी कनेक्शनचं उद्दिष्ट पूर्ण झाले होतं ॲक्च्युली आधी टार्गेट काय होतं पाच कोटी कनेक्शन द्यायचे आणि त्याच्यामध्ये परत प्लस तीन कोटी एवढे कनेक्शन्स केले होते आणि ते टार्गेट मग सात सप्टेंबर एकोणीसमध्येच ते पूर्ण झालेलं होतं तर हा जो काळ आहे तर उज्ज्वलाचा फेज वनचा काळ होता म्हणजे टप्पा पहिला म्हणतो आपण ना तर पहिल्या टप्प्यातली ही योजना होती मग पहिल्या टप्प्यानंतर पुन्हा मग दहा ऑगस्ट दोन हजार एकवीसला सर्वेमधले पण आपण पॉईंट बघूयास पुढे तर दहा ऑगस्ट दोन हजार एकवीसला उज्ज्वला टू पॉईंट ओ घोषित करण्यात येईल टू पॉईंट ओ म्हणजेच काय टप्पा दोन दुसरा टप्पा घोषित केला तर याच्यामध्ये काय होतं तरतूद की आधीच्या टप्प्यात जे काही समाविष्ट झालेले लाभार्थी नाहीत तर त्यांना एल पी जीची जोडणे देणे आणि याच्यामध्ये टार्गेट असं होतं की पहिलं सिलेंडर तसेच गॅस शेगडी मोफत द्यायची आणि ह्याच्यात ते जे लाभार्थी होते तर, तर ते कोणते प्रामुख्याने स्थलांतरित स्थलांतरित कुटुंब होते प्रामुख्याने तर त्यांना पहिला एक सिलेंडर मोफत द्यायचा आणि गॅस शेगडी मोफत द्यायचं पहिला सिलेंडर म्हणजे एक महिन्याचं पहिलं मोफत द्यायची एल पी जी जोडणे त्यानंतर मग उज्ज्वला प्लस ही योजना आली उज्ज्वला प्लस योजना काय आहे तर उज्ज्वला प्लस सोश इकॉनॉमिक कास्ट सेन्सेस दोन हजार अकरामधले जे लाभार्थी याच्यामध्ये होते ना उज्ज्वला योजनेमध्ये तर या योजनेमध्ये समाविष्ट न होणारे असे पण काही लोक असतील की त्यांचं नावच नाही आहे त्या जनगणनेमध्ये मग अशा लोकांना लाभ द्यायचा आहे मग तो लाभ कसा द्यायचा तर मग त्यांच्यासाठी उज्ज्वला प्लस योजना आणली उज्ज्वला प्लस योजनेमध्ये सोश इकॉनॉमिक कास्ट सेन्सेसमध्ये नोंद नसलेल्या एल पी जी धारकांना एल पी जी कनेक्शन देणे सॉरी नोंद नसल्यांना एल पी जी कनेक्शन देणं मग यासाठी वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळे लोक असतील तर त्यांनी त्यांच्याकडून देणग्या मागवण्यात आल्या किंवा त्यांनी ज्या दिलेल्या देणग्या आहेत तर त्या देणग्या घेऊन यासाठी एल पी जी कनेक्शनसाठी खर्च करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर ही एल पी जीची प्रामुख्याने स्कीम आहे आपल्याला यावर प्रश्न येतात म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तर प्रश्न येतीलच परंतु एच आर डीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात एल पी जी ही जी महत्त्वाची योजना आपली कोणती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यावर प्रश्न येईल त्यानंतर आता पुढे आपण बघूया प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना आहे तर बघा तिलाच पहिली योजना म्हटलं जातं किंवा डी बी टी एल म्हटलं जातं डी बी टी एल म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एल पी जी सबसिडी एल पी जी हे लक्षात घ्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन फक्त डी बी टी आणि डी बी टी एलमध्ये होते तर डी बी टी काय एक मोठी फ्लॅगशिप स्कीम आपण म्हणूया तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मग ते बेनिफिट कोणत्याही वेगवेगळ्या योजनांच्या असू हो द्या त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम ही आलेली आहे आपण ते वित्तीय समावेशनामध्ये पाहिलेलं असतं तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय जे लाभार्थी असतील त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणं किंवा जी काही सबसिडी असेल जे अनुदान असेल तर ते त्यांना थेटपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणं त्याला आपण म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि मग ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम जर बघितली आपण थी संदर बाते? तर ती कोणासंदर्भात आहे तर मग ती एल पी जी संदर्भात आहे तिला पहल योजना म्हटलं जातं किंवा डायरेक्ट बँक डी बी टी एल म्हटलं जातं तर तिची सुरुवात कधी झाली ती एक जून दोन हजार तेरा तर फक्त डी बी टीची सुरुवात कधी झाली ती तर एक जानेवारी दोन हजार तेरा तर हे डेट वेगवेगळे आहेत तर फक्त डी बी टी सुरुवात जानेवारी तेरामध्ये झालेली आणि पहल जर म्हटलं तर ती एक जून दोन हजार तेराला झालेली आहे तर पहल योजनेअंतर्गत मग ती एल पी जीची सबसिडी दिली जाते आणि पूर्णतः पूर्ण भारतामध्ये ती जानेवारी दोन हजार पंधरापासून संपूर्ण देशामध्ये सुरू झाली होती तर याच्यामध्ये बेसिकली काय की सवलत नसलेल्या दरामध्ये गॅस सिलेंडर तसेच सबसिडी बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची ही योजना आहे आणि तिचं नोंद ही बुक रेकॉर्डमध्ये पण झालेली तर जून पंधरापर्यंत साडेबारा कोटी ग्राहकांना डी बी टी मिळाली होती म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर झाला होता त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते तर ही झाली प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण हो योजना आता त्याच्याच ऑपोजिट असणारी एक म्हणजे आहे ती गिवीटप योजना हो तर ती चार एप्रिल दोन हजार पंधराला सुरू झाली ती गिवीटप म्हणजे काय तर ज्या लोकांची स्वतःची ऐपत आहे त्या लोकांनी ही जी डीबीटीएल अंतर्गत सबसिडी मिळते तर ती सबसिडी स्वतःहून स्किप करणं किंवा गिवअप करणं गिवअप करणं म्हणजेच काय की आम्हाला नको आता आम्ही आमचा स्वतःचा खर्च करू शकतो अशा साधारण लोकांनी सबसिडीचा त्याग करणे म्हणजेच त्याला गिव्ही टप म्हणतो तर ती चार एप्रिल पंधराला सुरू झालेली आपल्याकडे एक जानेवारी एकवीसपासून केरोसिनवरील सबसिडी बंद झाली आपण त्याला काय म्हणतो रॉकेल तर रॉकेल आजकाल आता मिळतच नाही कारण त्यावर सबसिडी बंद झाली कारण पोल्युशन ते करतं आता आपल्याकडे एल पी जी सबसिडी आहे प्रामुख्याने तर हे झालं एकूणच एल पी जीच्या संदर्भातल्या योजना आपण ऊर्जा या पायाभूत सुविधेमध्ये बघत आहोत त्यानंतर पुढे आता वीजबद्दल काही योजना बघूया प्रामुख्याने तर त्या योजनांमध्ये काही तरतुदी आहेत का तर बघा महत्त्वाची योजना आहे राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आर जे जी व्ही वाय राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना सुरुवात कधी झाली चार एप्रिल दोन हजार पाचला ऑब्वियसली योजनेचं नाव आहे राजीव गांधी म्हणजे गव्हर्मेंट कोणाचं असणार आहे तर यू पी ए गव्हर्नमेंट तर त्या काळामध्ये सुरू झालेली चार एप्रिल पाचमध्ये उद्देश काय होता तर ग्रामीण भागामध्ये वीज पायाभूत वी सुविधा उभारणे तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोच करणे प्रत्येक फॅमिली म्हटलेले आणि घोषवाक्य काय होतं एक वीज एक लाख गावांमध्ये एक कोटी घरांमध्ये वन लॅक गाव आणि वन करोड घरं आणि जे बी पी एल लोक असेल त्यांना मोफत वीज जोडणी अशी होती ही योजना काय आपल्या इकॉनॉमिक्समध्ये डिटेलमध्ये येणार नाही परंतु एका एक महत्त्वाच्या योजनेची पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून हे गरजेचं आहे कोणत्या योजनेची तर पुढे आता ती आहेच दीनदयाळ ज्योती योजना तर बघा आपल्याकडे नॅशनल रुरल इलेक्ट्रिफिकेशन पॉलिसी आहे तर दोन हजार सहाची त्या पॉलिसीमध्ये काय धोरण होतं तर दोन हजार नऊपर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना वीज पुरवायची आणि दोन हजार बारापर्यंत परवडणाऱ्या दरामध्ये गुणवत्तापूर्वक वीज पुरवायची होती तर महत्त्वाची योजना आपल्यासाठी इथं प्रश्न येऊ शकतो प्रश्न आलेला पण आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना तर ही योजना सुरुवात कधी झाली डेट लक्षातच ठेवायची पंचवीस जुलै दोन हजार पंधरा पाटणा येथून झालेली तर टार्गेट काय होतं शंभर टक्के ग्रामीण विद्युतीकरण करणं आणि ट्वेंटी फोर बाय सेवन वीज पुरवठा करणं आधीच्या योजनेत काय होतं बघा तर ग्रामीण भागामध्ये वीज पायाभूत सुविधा उभं आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवायची होती आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली गोष्ट वाक्य तर एक लाख गावांमध्ये आणि एक कोटी घरांमध्ये थोडक्यात ते लिमिटेड होतं थोडंसं इथं काय तर शंभर टक्के ग्रामीण भागातलं कुठलंच असं काय ठेवायचं नाही की वीज नाही तिथे तर शंभर टक्के ग्रामीण विद्युतीकरण आणि ट्वेंटी फोर बाय सेवन वीज पुरवायची तर प्रेरणा कुठून मिळाली ती गुजरातमधली एक ज्योतिग्राम नावाची योजना होती तिथून उद्दिष्ट काय होतं अल्टिमेट तर सर्व खेड्यांना कवरेज करणं घरगुती वापरासाठी वीज वेगळी आणि कृषीसाठी वेगळी फिडर निर्माण करणं आता ग्रामीण भागात कसं होतं तर मेजॉरिटी वीज ही शेतीसाठी वापरली होती आणि जी गावात आहे वीज तर ती गावात वेगळी वीज त्यामुळे होतं काय तर शेतीला लागणारी वीज जास्त लागते आणि त्यामुळे बरंच लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून मग गावावर पण त्याचा इफेक्ट होतो गावात पण वीज मिळत नसे मग गावाला वीज तर गरजेची कारण कसं की ज्या घरातलं ॲक्सेस असेल ओव्हरऑल विजेचा असेल किंवा आपण स्वयंपाकासाठी वीज वापरतो कोणी एंटरटेनमेंटसाठी वा वा वीज वापरते किंवा जे व्यावसायिक सेवा असतील तर त्यासाठी वीज लागते तर त्या प्रामुख्याने वीज सेवा बंद पडू नये म्हणून ग्रामीण भागामध्ये घरगुती वापरासाठी वेगळं वीज फिडर आणि कृषी वापरासाठी वेगळं फिडर निर्माण करण्याची तरतूद या योजनेमध्ये होती तसंच याच्यामध्ये अजून काय तरतूद होती तर वीज मोप मापनासाठी सर्वांना मीटरिंग करणं तर मीटर महत्त्वाचं होतं मीटर देणं कारण जे वीज गळती असेल किंवा वीज चोरी असेल तर ती रोखण्यासाठी तर प्राथमिक लक्ष काय होतं या योजनेचं तर एक मे दोन हजार अठरापर्यंत म्हणजेच काय योजना सुरू झाल्यापासून एक हजार दिवसामध्ये म्हणजे प्रश्नात जर आपल्याला आलं की असं डेट आली किंवा जर एक हजार असं जरी आलं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं एक हजार दिवसांमध्ये उर्वरित सर्व खेड्यांपर्यंत वीज उर्वरित म्हणजे कोणते जेव्हा ही योजना आली त्यावेळेस ज्या खेड्यांना वीज नव्हती तर त्या सर्व खेड्यांपर्यंत वीज पोहोचवणे आणि ते कधी पूर्ण झालं आता बघा इथं गंमत बघा कशी असते आणि गव्हर्नमेंटमध्ये किंवा आपल्याला हे सर्रास बघायला मिळतं तर बघा आता टार्गेट एक मे दोन हजार अठरापर्यंत होतं आणि टार्गेट अचीव्ह कधी झाले अठरा एप्रिल दोन हजार अठराला ॲक्च्युअलमध्ये खरंच कितपत झालं ह्याच्यात शंका आहेत कारण म्हणजे ह्या रिसेंटच्याच गव्हर्नमेंटची ही गोष्ट नाही पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे की श्रेयवाद हा कुणाकून चुकलेला नाही आहे प्रत्येकजण श्रेयवाद इथं घेत असतो तर हे मग पूर्ण झाले सो आपल्यासाठी फॅक्ट्स महत्त्वाच्या तर ते पूर्ण झालेलं होतं शंभर एक हजार दिवसांपर्यंत ते त्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये काय तर निधीचा जो वाटप आहे तर, तर केंद्र आता ही सेंटर स्पॉन्सर स्कीम आहे परंतु निधीचं जे वाटप आहे किंवा निधीचा जो खर्च करणार केला जाणार तर केंद्राकडून तो पंच्याहत्तर टक्के आणि राज्याकडून तो पंचवीस टक्के हा खर्च करणार आणि विशेष राज्यांमध्ये नॉर्थ इस्टर्न स्टेट असतील तर त्यांच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के केंद्र सरकार करेल आणि पंधरा टक्के राज्य सरकार करणार आहे तर हा जनरल आहे की पंच्याहत्तर पंचवीसचा रेशो तर ही महत्त्वाची योजना दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना त्यानंतर पुढची एक महत्त्वाची योजना आहे सौभाग्य योजना तर सौभाग्य योजना तिलाच काय म्हणतो आपण प्रधानमंत्री सहज बिजली हरघर योजना तर सौभाग्य योजना आणि दि दी, दीनदयाळ ग्रामज्योती योजना यामध्ये डिफरन्स लक्षात घ्यायचा दीनदयाळ ग्रामज्योतीमध्ये काय होतं उद्दिष्ट तर त्यामध्ये सर्व खेड्यांना पोच करायचा होता आणि वेगवेगळे -वेग -वेग फिडर करायचे होते आता सौभाग्य योजना जी आहे तर सौभाग्य योजनासुद्धा वर्ष याच्यात डेट लक्षात होत्या पंचवीस सप्टेंबर सतरा आहे आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना पंचवीस जुलै दोन हजार पंधरा आहे तर सौभाग्य योजनेचा उद्देश काय तर वीज जोडणी नसलेले कुटुंब त्यांना काय करायचे मोफत वीज जोडणी द्यायची म्हणजे काय मोफत मीटर पोचवायचे आहे त्यांना मोफत मीटर द्यायचे वीज जोडणी नसलेल्या कुटुंबांना मोफत वीज जोडणी पुरवायची आणि याच्यामध्ये मग लाभार्थी कोण असणार तर लाभार्थी ग्रामीण भागातील अब आणि बि बिलो पोवरटील म्हणजे ग्रामीण भागातील सर्वच असे कुटुंब की ज्यांना वीज जोडणी मिळालेली नाही आहे आणि शहरीमधले दारिद्रेषेखालील कुटुंबांना द्यायची आणि ह्यांची निवड कशी करायची तर सोश इकॉनॉमिक कास्ट सायन्स दोन हजार अकराला जी सामाजिक आर्थिक गणना झाली होती त्याच्यामधल्या लाभार्थ्यांना याच्यामध्ये हा लाभ द्यायचा आहे तर टार्गेट काय होतं तर वीज जोडणी नसलेले जवळपास जो हे चार कोटी कुटुंबांना वीज जोडणी द्यायची होती मोफत वीज जोडणी सौभाग्य योजना